महापालिकेतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर येणे बाकी भरल्याशिवाय पगार मिळणार नाही असे आदेश उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढले आहेत। महापालिकेच्या करसंकलन विभागांतर्गत 8 विभागीय कार्यालये आहेत। त्यांच्यामार्फत शहर आणि हद्दवाढ भागातील मिळकती तथा जमिनीवर कर आकारणी केली जाते। या मिळकत कराची वसुली या विभागीय कार्यालयांमार्फत होते। जास्तीत जास्त मिळकत कर वसूल होण्याच्या दृष्टीनं महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तथा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नावावरील तसंच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेल्या कराची रक्कम भरावी, येणे बाकी नसल्याचा दाखला घ्यावा, तो दाखला पगार बिलासोबत जोडावा असे आदेश पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढले आहेत। येणे बाकी नसल्याची खात्री झाल्याशिवाय नोव्हेंबरचं वेतन बिल अदा करू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली। माननीय आयुक्त पी शिवशंकर सरांनी वसुलीच्या साठी नागरिकांसाठी एक सोयीची अभय योजना देखील आणलेली आहे की जी थकबाकीदारांना थकबाकीवर टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये माफी दिली आहे। त्याचबरोबर सवलतीसोबत सक्ती देखील करण्यात येते, कारण की महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी जर स्वतःच कर भरत नसतील तर नागरिकांना कोणत्या तोंडाने आपण कर मागू। म्हणून महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मालमत्ता कराची वसुली व्हावी यासाठी एक परिपत्रक काढलेलं आहे। याच्यामध्ये नोव्हेंबर अखेर जर त्यांचं वेतन करायचं असेल तर त्यांनी आपला स्वतःचा काही कुटुंबियाच्या नावे जर मालमत्ता कर थकीत असेल तर तो भरणं आवश्यक आहे।